सहा दिवसांपासून 3 वर्षाची चिमुकली मानवी ही बेपत्ता असून तिचा अद्यापही शोध लागला नसून कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली आहे. 5 दिवसांपूर्वी म्हणजेच 20 डिसेंबरला मानवी अविनाश चोले ही 3 वर्षीय चिमुरडी कुराडुमणी येथे घराशेजारील चिमुकल्यासोबत खेळत होती. यावेळी तिची आई घरी होती तर वडील शेतात गेले होते. ते शेतातून परतल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे मानवीला हाक दिली, मात्र चिमुकली मानवी आली नाही. त्यामुळे कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी मानवी खेळत असलेल्या ठिकाणी शोध घेतला, मात्र तिथेही ती आढळली नाही. त्यानंतर घरातील मंडळींनी गावात विविध ठिकाणी तिला शोधले, मात्र मानवी आढळली नाही. अखेर हताश झालेल्या आई वडिलांनी आर्णी पोलीस ठाणे गाठून मानवी बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दिली. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मानवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिच्या शोधासाठी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही धावून आले. पोलिसांनी गावासह शेजारील जंगल पिंजून काढले, परिसरातील विहिरीमध्येही शोध घेतला. एवढेच नव्हे तर गाव परिसरातील संशयास्पद ठिकाणांची पथकाने पाहणी केली. त्यानंतरही चिमुरडीचा शोध न लागल्याने अखेर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. या पथकानेही पुन्हा परिसर पिंजून काढला, मात्र त्यानंतरही मानवीचा शोध न लागल्याने 3 वर्षाची ही चिमुरडी गेली तरी कुठे असा प्रश्न तिच्या कुटुंबियांसह पोलिसांनाही मागील 5 दिवसांपासून सतावत आहे. पोलीस पथक सर्व शक्यता पडताळून त्या दिशेने मानवीचा शोध घेत आहे. अगदी बारीक सारीक चौकशी केली जात आहे. गुप्तधनाच्या लालसेने तर तिला कुणी मानवीला पळून नेली नाही ना याची शक्यताही पडताळणीत जात आहे. त्या दिशेनेही पोलिसांचा शोध सुरू आहे. एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी, ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या नेतृत्वात अद्यापही शोध सुरू आहे. दुसरीकडे मानवीच्या कुटुंबियांची घालमेल सुरू आहे. मागील 5 दिवसांपासून 3 वर्षाची चिमुरडी बेपत्ता असल्याने संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली आहे. पोलीस पथकाकडून तिचा शोध घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहे. ती सुरक्षित सापडावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.